नमस्कार नमस्कार। लोकमत पुणे यांनी दामले सरांची घेतलेली मुलाखत मी आज पाहिली। दामले सर यांनी काही मुद्दे मांडले, नाट्यकर्मी लोकांसाठी त्यांनी काही मुद्दे मांडले आणि ते फारच छान आहे, मला ते फार आवडले, आम्हाला सगळ्यांनाच आवडले। तर त्यांचा पहिला मुद्दा असा होता की मराठी जी नाटकं येत आहेत ती क्वालिटी असली पाहिजे, क्वांटिटी नको। तर त्याच्यासाठी एका निर्मात्यांनी चार नाटकं न करता चार निर्मात्यांनी एकत्र येऊन एकच दर्जेदार नाटक करावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही टोटली ऍग्री आहे याच्यावर, कारण हे योगायोगाने आम्ही केलंय आणि आज एक वर्ष जवळजवळ पूर्ण होत आलंय। आमचं नाटक सफरचंद हे आम्ही चार निर्मात्यांनी मिळून केलेलं आहे, भरत नारायणदास ठक्कर, अजय कासुर्डे, प्रवीण भोसले आणि मी मीनाक्षी निंबाळकर। आम्ही चार जणांनी येऊन हे एक नाटक अप्रतिम असं नाटक रंगमंचावर आणलंय ज्याचं नाव आहे सफरचंद। नुसत्या तारखा मिळाव्या म्हणून आम्ही एकत्र आलो नाहीये, तर एक चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं नाटक मराठी प्रेक्षकांसाठी यावं या तळमळीनं आम्ही हे नाटक घेऊन आलोय। आणि जसं सर बोलले की फिरता रंगमंच चांगलं चांगलं द्यायला पाहिजे, आज आता फिरता रंगमंच का नाही? पूर्वी पडशेकरांनी किती किती ठिकाणी वापरला फिरता रंगमंच, आज काय नाही फिरता रंगमंच? पुन्हा हा योगायोगच म्हणावा लागेल की सर जे विचार करतायत, दामले सरांच्या डोक्यात जे विचार आले ते आम्ही प्रत्यक्षात एका वर्षापूर्वीच रंगमंचावर आणले। आमच्या नाटकात एक नाही तर दोन फिरते रंगमंच आहेत आणि आम्ही हुबेहूब काश्मीर स्टेजवर आणून ठेवलंय। कितीतरी प्रतिक्रिया आम्हाला प्रेक्षकांच्या आल्यात, तुम्ही जर आमच्या सफरचंदच्या पेजला जाऊन बघितलं तर तुम्हाला ते दिसतीलच की लोकांचं काय म्हणणं आहे आमच्या नाटकाबद्दल। हो नक्कीच सांगते, आमच्या नाटकाला या वर्षीचे सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत, 25 पुरस्कार मिळाले, ज्यात मानाचा महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पारितोषिकही आम्हालाच मिळाला आहे। सो आता अजून असा एक योगायोग आहे की आमचा 100वा प्रयोग आहे येत्या 5 नोव्हेंबरला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये विले पार्ले येथे दुपारी 4 वाजता। दामले सरांनी बहुतेक हे नाटक बघितलं नाहीये तर मी त्यांना विनंती करते की प्लीज कृपया करून तुम्ही हे नाटक आमचं बघायला या। आणि त्याचबरोबर मी मायबाप रसिक प्रेक्षकांनाही आवाहन करेन की इतकी सुंदर कलाकृती जी दामले सरांसारखे मोठे दिग्गज तुम्हाला सांगताय की असं काहीतरी करायला पाहिजे, पण जे ऑलरेडी आम्ही केलंय ते तुम्ही नक्की बघायला या आणि या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या। आम्ही तुम्हाला निराश करणार नाही, तुम्ही आम्हाला निराश करू नये, तर नक्की या आमचा 100वा प्रयोग साजरा करायला येत्या 5 नोव्हेंबरला दीनानाथ नाट्यगृहात विले पार्ले येथे। थँक्यू।